अंतर कमी आहे. कुठले सांगता येईल? आता पंचनामे करा लागेल आपल्याला, लगेच पंचनामे करून. गव्हाचा आहे, संत्र्याचा आहे, कांदा आहे, आणि हे 100% नुकसान आहे संत्र्याचं. तर राहिलेले जे काही संत्रा आहे ना, तो सुद्धा मार लागलेला आहे, त्याच्यावर बुरशी गिरशी चढण ते सगळं. सगळ्याच भागात सरसगट आपल्याला आता हा तर पहिलाच दिवस आहे. आता अजून 2-3 दिवस गारपिटीचं सांगितलं आहे. काय करा, फ्रेश करा. त्यामुळे जिथं तलाठी सुट्टीवर गेलो तिथं त्या असं मार बसला आहे. झाडावर टिकलं पण मार काय माहिती. साठवण करायलाच जा आजपासून. संत्र्याचा बहार आलेला होता, या बहारात संत्रा जो आहे फडकड जो आहे पूर्णपणे गडलेली आहे, आणि जो थोडाफार संत्रा झाडावर राहिलेला आहे त्याची देखील आता त्याचं देखील नुकसान झालेलं आहे, आणि लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या हातात जे उत्पन्न येत असते त्या नुकसानची पाहणी केली आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा इकडे नाही इकडे खूप पडलाय. नुकसान झालेलं आहे तुमच्या मतदारसंघात, आज तुम्ही पाहणी केलेली आहे, काय नेमकं नुकसान झालं असेल आणि कशा पद्धतीने यांना दिलं असतं ते मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? खरं तर संत्रासाठी काही धोरण नाही आहे. आणि दुसरं, हे मरण जे आहे हे निसर्ग नैसर्गिक मरण मी पाहतोय, ह्या पट्ट्यामध्ये नेहमी ही गारपीट होते. मला तर वाटतं एक तर प्रस्ताव असाही गेला पाहिजे का हा गारपीटग्रस्त भाग म्हणूनही घोषित करणं गरजेचं. गेल्या 4-5 वर्ष पाहतो सातत्यानं इथे हे गारपीट होत राहतं आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी इथे प्रचंड नुकसानीचं असतं. हेक्टरी 10 लाखाचा जाणारा बगीचाला आता 1 लाख तर सोडा, पैसे तर शून्यच भेटन, पण संत्राच्या झाडाचं झालेलं नुकसान कसं भरून निघेल हाही मोठा प्रश्न आहे. आणि याच्यासाठी पंचनामे आम्ही कलेक्टरशी बोललो, तहसीलदाराशी बोललो, त्यांना मेसेज पण केले, ते पंचनामे करून पाठवणार, पण भेटणारी मदत काही फार मोठी नाही. 14,000 रुपये हेक्टरी विमा भरायचा आणि 40,000 रुपयाची 20-40,000 मदत करायची, हे मला वाटते टिंगल आहे. याच्यात बदल केला पाहिजे. काही बदल केंद्र सरकारवरून जे काही होतात ते करणं. आता जूनमध्ये नवीन टिगर ठरणार आहे. करसगाव आता टिगरमध्ये येत नाही आहे, त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल. पण हे सगळं नेहमी आपण पाहतो का हा हे नेहमीच आहे शेतकऱ्यासाठी. आज हे पहिली वेळ आहे काय, तर ही वेळ नेहमीच आमच्यासाठी ठरते. आणि त्याच्यासाठी एक धोरण, याच्यासाठी मला वाटते आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र बसून ठरवणं गरजेचं आहे. मी मागं प्रस्ताव दिला होता का संत्र्याला MREGSमध्ये कवर करता येईल का, कारण याला लागणाऱ्या मजुरीचा खर्च जर आम्हाला दरवर्षी, कारण हा पर्यावरणाने राखतं,
संत्रा उत्पादक शेतकरी देशाच्या जगाच्या पर्यावरणामध्ये नेहमी भर टाकत असतं. पर्यावरणासाठी आपण लागण तेवढ्या सबसिडी कारखानदाराला देतो आहे, पण मग संत्रा उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही? आणि MRSS मध्ये जर याला मजुरीच्या खर्चामध्ये कव्हर केला तर हे काही मधामधात नुकसान झालं तर ते मोठ्या प्रमाणात भरपाई होईल आणि मजुराला मजुरी चांगली भेटेल, म्हणजे शेतमजुराचाही फायदा होईल आणि शेतकऱ्याचा पण संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा फायदा होईल. याचा आम्ही एक प्रस्ताव दिला, आम्ही सभागृहात लक्षवेधी पण केली. आता पाऊ नाही झालं तर मग आंदोलनासाठी समोर यावं लागेल. भाऊ, निवडणूक आहे, निवडणुकी दरम्यान सर्व कर्मचारी अधिकारी व्यस्त आहेत, पंचनामे केव्हापर्यंत होती? मला वाटते मी फोनवर बोललो आहे कलेक्टरांच्या, काल पण पाणी टंचाईच्या संदर्भात बोललो. बऱ्याच भागात जिल्ह्यात पाणी टंचाई आहे आणि तिथं यंत्रणा काम करत नाही आणि आता ही गारपीट नवीन वर्षातच जी आली यावर तातडीनं एक यंत्रणा, कारण हा जो जूनपर्यंतचा भाग आहे हा अतिशय संवेदनशील असतं. याच्यामध्ये अवकाळी पाऊस असेल, अनेक आम्ही पाहतो वादळं असते या भागात होत असतं आणि म्हणून कलेक्टरने एक विशेष यंत्रणा ठेवली पाहिजे आणि त्यासाठी खरं तर पुढाकार घेतला पाहिजे.